निकालता खुद की दौलत के साथ। पाक आता काश्मीर मध्ये राहतो का मी आष्टी तालुका पाक आणि सुरू तालुका पाक आता काश्मीर मध्ये करता तुम्ही अर्ज भरता बरं काय नाही कलेक्टर साहेब आमच्यावर सरसकट सगळं काय का गुन्हा दाखल करा जेल मध्ये टाका आम्हाला त्याच्यापेक्षा हे बाहेर जाण्यापेक्षा जेल मध्ये जाऊन बसलेलं परवडत बरं काय खोटं बोलताय आष्टी बोलतो सहा अरे व्हॉट इज दिस हसमेंट लिस्ट मध्ये जे आले रमजानचा महिना आहे तुम्ही काय बोलताय केला त्यावेळी जितके मला आले मला असं वाटतं की सहा इंजेक्शन असतीची ऍप्लिकेशन माझ्याकडे आहे अहो ऍप्लिकेशन सहा तुमच्याकडे एक बी येणार नाही ऍप्लिकेशन आष्टीचं रुग्णाला सांगताय तिथून येतं यार माणसं बघायचं का तुमच्या रुग्णाला रुग्णाला तिथून इथून सांगायचं तर झालंच मी चार दिवस झाले मी भोगायला लागलो या सगळं मी सगळं भोगायला लागलो यांनी सह्या करून दिल्या तरी ते मेडिकलवाला म्हणतात तुझं रक्ताचं नातं आहे का माझं गाववाले सहा ते सात जणांचे माझ्याकडे अर्ज येतात रक्ताचं नातं प्रत्येकाचं आहे का माझं ऐंशी इंजेक्शन तुम्ही कुणाला वाटप केले कुणाची शिफारस होती तो आयटीआयमध्ये टोकन दिले मग कसं काय वाटत ऐंशी इंजेक्शन तुम्ही परस्पर अरे मेडिकलला म्हणतो मी वाटप केले वाटप केले विचारून घ्या कालची आजची ऑर्डर आहे कालचं आयटीआय घेऊन गेले आम्ही सगळे कालचे मी गेलो होतो तिथं बुकिंग करता है आयटीआय मध्ये बुकिंग निघेल अरे फ्री मेडिकल वाला विचार तुम्ही मी स्वतः जाऊन आलो तिथं स्वतः जाऊन आलो मी साहेब मध्ये नाही बोलायचं तुम्हाला परिस्थिती माहित नसती हे अधिकारी तुम्हाला गुंगा करते साहेब रेमडेसिवीर येणाऱ्या तुमचं नियंत्रण पाहिजे साहेब तुम्ही जिल्हाधिकारी आपल्या शिवाय काय हे काय मग हे ऐंशी ऐंशी कपात काय आपण हे माणूस बदलवला धनधन धनके बसलेस बर का लोकांना उत्तर काय द्यायचे एक रेमडेसिवीर हास्मेने यांनी अर्धोय फोडाने आमच्या इथं दिलं नाही महाराज माणसं जाळायचं तर किती आणि हे खुशाल म्हणतात सहा ऍप्लिकेशन अरे दीडशे लोक ग्रामीण रुग्णालयात झोपलेले आहेत आणि चार पाच कोविड हॉस्पिटल परमिशन दिले आपण कलेक्टर साहेबांच्या सहीने आणि तुम्ही म्हणता सहा लोकांना रेमडेसिवीर पाहिजे जगायचं कशाला अरे आम्हाला फाशी देऊन मारा ना आमचे नाते गोत्याचे जवळ जगायचं भाषा एक मिनिट माझा शांत आमदार साहेब पहिले आता जे आपल्याला येईल ना रेमडेसिवीर पहिले आपल्याकडे सीरीमध्ये जे